कारण तुझी आई प्रामाणिकपणे काम करते म्हणून, पण माझा प्रश्न तो नाही. पण काय आहे दिलीप, माणसानं समोरच्या माणसाला कधीही कमी लेखू नये, कमजोर समजू नये. अपयशाची पहिली पायरी म्हणजे माणसाचा अति आत्मविश्वास. आणि भाऊसाहेब गुप्ते आजपर्यंत यश प्राप्त करत आला ना, त्याचं कारण तेच. अरे नयन, ये सांभाळून काय चाललंय? आपलं हेच काही लिहायचं, काही वाचायचं चाललंय आपलं. अगदी निवांत दिसतोयस तू आज दादा. अगं नयन, जोपर्यंत माझ्या फिल्मचं काम सुरू होत नाही ना, तोपर्यंत मी निवांत आहे. पण एकदा का माझ्या फिल्मचं काम सुरू झालं, मग मला श्वास घ्यायला फुरसत राहणार नाही बघ. हे दादा, केव्हा होणार आहे तुझी फिल्म सुरू? एक साधारण महिना दोन महिने लागतील सुरू व्हायला. आणि रिलीज केव्हा होणार आहे? नयन, फिल्म मेकिंग इज अ प्रोसेस. चित्रपट बनवणे एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे, संपूर्ण प्रक्रिया. कस असत, आधी स्क्रिप्टिंग, मग त्याचं शेड्युलिंग, मग कास्टिंग, मग लोकेशन हंटिंग, त्याच्यानंतर शूटिंग, आणि शूटिंग नंतर पोस्ट प्रोडक्शन. पोस्ट प्रोडक्शन मध्ये एडिटिंग, मिक्सिंग, डबिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, त्याच्यानंतर कुठे पब्लिसिटी, प्रमोशन अँड देन रिलीज. म्हणजे चित्रपट रिलीज होईपर्यंत एक वर्ष तरी जाणार. हो, वर्षभर लागत. काय ग, काय झालं, कसला विचार करतेस? काय नाही रे दादा, विचार करत होते की माझ्या दादांनी बनवलेला चित्रपट मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकणार की नाही म्हणून. का नाही बघणार, नक्कीच बघणार. सोना, तू आयुष्यात पहिला चित्रपट बघशील, अ फिल्म बाय विशाल गुप्ते. येस. खरंच दादा? हे दादा, तू रडतोयस का? नाही का, कुठे काय? नाही नाही, मी रडत. अग, हे आनंद अश्रू आहेत, आनंदाचे अश्रू. माहितीये, मला आताच दिसतंय माझी फिल्म रिलीज झालीय. मोठा सोहळा चाललाय, आपण सगळे ती फिल्म बघतो, सगळ्यांना फिल्म खूप आवडलीय, खूप कौतुक होत आहे, सगळीकडे एकच जल्लोष, विशाल गुप्ते, विशाल गुप्ते. सगळं दिसतंय
आनंदाचे अश्रू आहेत का? दादा तुला खोट देखील बोलता येत नाही रे. तुला काय वाटलं तुझ्या बहिणीला दिसत नाही म्हणून? तिला कळत नाही का कोणते आनंदाचे आणि कोणते दुःखाचे अश्रू आहेत ते? अश्रू येतात ना तेव्हा मन पण दुखत माणसाच. किती प्रेम करत त्याला ना ग माझ्या. झल्या कशाया गुढ कल्पना सांगू कशाया तना. झल्या कशाया गुढ कल्पना सांगू कशाया तना. फुटक्या कपाळी तुटल्या तारा भाऊ माझा मायेचा झरा. फुटक्या कपाळी तुटल्या तारा भाऊ माझा मायेचा झरा. विरल्या मुक्या भावना विसल्या कशाया गुढ कल्पना सांगू कशाया तना. विसल्या कशाया गुढ कल्पना सांगू कशाया तना. सांभाळ ना स्वतःला सांभाळ. चल मी जरा तयार होतो. हा अभ्यास अगदी जोरात चालू आहे. अभ्यास तर करावा लागेल ना. परीक्षा जवळ येते. काही नाही काही काळजी करू नकोस तू. काळजी तर करावी लागेल ना. जास्त विचार केला ना की मग टेन्शन वाढतं. काही काळजी करू नकोस.
माझा विश्वास आहे तुला व्यवस्थित मार्क्स मिळतील, छान पैकी पास होशील तू. नाही म्हटलं तरी थोडस टेन्शन होतच. होऊ दे रे टेन्शन, काही हरकत नाही, आपण आपला अभ्यास सुरू ठेवायचा, कळलं ना? पण जास्त विचार करत बसायचं नाही, कळलं? काय काल बापलेकांच्या मस्त गप्पा आणल्या होत्या? काय म्हणाले ते? काय नाही, आपले अनुभव शेअर करत होते. काम करायची त्यांची पद्धत, त्यांचं फील्ड वगैरे बरंच काही बोलले काल. साहेबांनी खूप सेवा केली म्हणे बाबांची, डोकं वगैरे झेपून दिलं त्यांचं. तुला कसं माहिती? अरे माहित म्हणजे सांगितलंय. काल बाबा खूप टेन्शन मध्ये वाटत होते. का? तेच, त्यांच्या कोर्टातल्या कामाचा व्याप वगैरे. हजारदा सांगितलंय त्यांना, टेन्शन घेऊ नका, घेऊ नका टेन्शन, प्रकृतीवर परिणाम होईल. पण ऐकणार कोण? घरच्या डॉक्टरचं औषध लागू पडत नाही म्हणतात ना, हे असं. नको नको त्या केसेस घ्यायच्या, व्याप वाढवायचा, टेन्शन येणार नाही तर काय. पण आई, तू त्यांच्या विरोधात लढायला नकोस. एक मिनिट दिलीप, एक मिनिट. हा लढा पती पत्नीच्यात नाहीये, ना माझ्या स्वार्थाचा आहे. हा लढा आहे तो सत्य आणि असत्याचा, एका स्त्रीच्या अस्तित्वाचा. पण कोर्टात निकाल लागल्याशिवाय कळणार कस सत्य काय आणि असत्य काय ते? अरे वा, आज तू बाबांसारखं बोलायला लागले. त्यांचंच वाक्य आहे ते. तरी म्हटलं इंजिनियर साहेब, वकील साहेबांसारखे कसे काय बोलायला लागले. यशोधरा आले, करा करा अभ्यास करा. यशोधरा आले. डोकं फार जड वाटतंय ग. हो मग, अति विचार केल्यानंतर स्ट्रेस येणारच ना. किती वेळा सांगितलंय, काय एवढं जागरण करायचं, झोपायचं ना लवकर. काम करायला नको. दोन दोन वाजेपर्यंत या आधी पण जागरण करायचोच मी. हो, या आधीची गोष्ट वेगळी होती. तेव्हाच वय आणि आताच वय यात फरक आहे. तेव्हा शरीर साथ देत होत, आता अवयव थकले, त्यांच्यामध्ये क्षमता कशी असणार, कुठून येणार? त्यांनाही आता आराम मिळायला हवा ना. म्हणजे आता मी म्हातारा झालोय? नाही नाही, नुकतंच तुम्ही तारुण्यात प्रवेश केले. अहो, मुलं तरुण झाली आहेत आपली, काही दिवसांनी नातवंड खेळतील इकडे घरामध्ये आपल्या. आणि मला वरून विचारताय तुम्ही की मी म्हातारा झालं. मस्करी केली का? नशीब आत्ता आपण हसतोय तरी, नाहीतर आपल्याला वेळ तरी कुठे मिळतोय बोलायला एकमेकांशी. मुलं तक्रार करतायत, बाबा आम्हाला हल्ली वेळ देत नाहीत म्हणून.
म्हणजे कमाल आहे. खरंच आहे ते. आणि मलाही मुलांचं म्हणणं पटतंय. आता एकदा का या सगळ्या केसेस निकाली लागल्या ना की मग छान 8-10 दिवस कुठेतरी फिरायला जाऊया. पिकनिक? अरे बापरे, असं काही बोलू नका, उगीच लोक ऐकतील. अगं खरं सांगतोय तुला. नको नको. भागो. अगं काय झालं? अरे नाही, शेजारी पण तुमचं बोलणं ऐकतील म्हणून घाबरतील. मुलं बघा किती गोंधळ करतायत. रमा कोरडेला न्याय मिळवून देणं तिच्या संस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि भाऊसाहेब गुप्ते आजपर्यंत यश प्राप्त करत आला त्याचं कारण मी समोरच्या माणसाच्या प्लस पॉइंटला सॅल्यूट करत आलो. पण मी शोधत आलो त्याचे मायनस पॉइंट. आणि आता मला हवं आहे फक्त एक मायनस पॉइंट रमा कोरडेचा. नको नको त्या केसेस घ्यायच्या, व्याप वाढवायचा, टेन्शन येणार नाही तर काय. तू त्यांच्या विरोधात लढायला नको. एक मिनिट, हा लढा पती पत्नीच्यात नाहीये ना माझ्या स्वार्थाचा आहे. हा लढा आहे तो सत्य आणि असत्याचा, एका स्त्रीच्या अस्तित्वाचा. की न्यायाधीशांच्या निर्णयापूर्वी सत्य आणि असत्याचा निर्णय लागत नाही. पण कोर्टात निकाल लागल्याशिवाय करणार कसं? सत्य काय आणि असत्य काय ते. अरे वा, आज तू बाबांसारखं बोलायला लागले. हा लढा आहे तो सत्य आणि असत्याचा, एका स्त्रीच्या अस्तित्वाचा. की न्यायाधीशांच्या निर्णयापूर्वी सत्य आणि असत्याचा निर्णय लागत नाही. हा लढा आहे तो न्यायाधीशांच्या निर्णयापूर्वी सत्य आणि एका स्त्रीच्या अस्तित्वाचा. की न्यायाधीशांच्या निर्णयापूर्वी हा लढा आहे तो सत्य आणि असत्याचा, एका स्त्रीच्या अस्तित्वाचा. म्हणे रमा कोरडेला न्याय मिळवून देणं तिच्या संस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तिच्या दृष्टीनं ही एक सत्य आणि असत्याची लढाई. हे काय चाललंय आमच्या? आई बाबा आजपर्यंत कधीही एकमेकाच्या विरोधात गेले नव्हते. आणि आता या रमा कोरडेच्या केसमध्ये दोघेही एकमेकाला समजून घ्यायला तयारच नाही. तिथे बाबा अपसेट आहे आणि इथे आई विवंचन. पण एक बरं, त्याचे पडसाद घरात उमटत नाही येत आणि उमटायलाही नको. पण असं झालं तर नाही, असं घडणारच आणि असं घडायलाही नको. डोक्यात काहूर माजलाय.
आ, 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 आ